विधिमंडळाचं बजेट अधिवेशन सुरू झालं आणि त्यासंदर्भातली एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती म्हणजे सैनिकांच्या पत्नीबद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी आमदार प्रशांत परिचारक यांना 1.5 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलंय. चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत ही घोषणा केली आहे. परिचारक हे सोलापूर स्थानिक संस्था मतदारसंघातले आमदार आहेत. वादग्रस्त विधानामुळे त्यांचं निलंबन करावं अशी मागणी विरोधकांनी गेल्या काही दिवसांपासून लावून धरली होती. काल वादग्रस्त विधानाचा चौकशीसाठी एक समिती सुद्धा स्थापन करण्यात आली होती आणि यावर विरोधकांनी आक्षेप घेत केवळ चौकशीसाठी समिती नको तर त्यांचं निलंबन करावं अशी मागणी लावून धरली होती. आज विधान परिषदेचं कामकाज सुरू होताच पुन्हा तोच मुद्दा विरोधकांनी लावून धरला आणि अखेर सैनिकांच्या पत्नींबद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी आमदार प्रशांत परिचारक यांना 1.5 वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत ही घोषणा केली आणि याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ आमची रिपोर्टर सोनाली शिंदेकडून. सोनाली, आपण बघतोय की प्रशांत परिचारक यांना 1.5 वर्षासाठी निलंबित करण्यात आले, काय माहिती मिळते? रचना, 1.5 वर्षासाठी हे निलंबन करण्यात आलेलं आहे. याची घोषणा सरकारच्या वतीने सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेमध्ये केलेली आहे. आपल्याला माहिती आहे की परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं, त्यामुळे गेले 4 दिवस सभागृहाचं कामकाज सुरू होऊ शकलेलं नाहीये. विरोधकांची पहिल्या दिवसापासून ही मागणी राहिलेली आहे की विधान परिषदेचं त्यांचं सदस्यत्व जे आहे ते रद्द झालं पाहिजे, त्यांचं निलंबन झालं पाहिजे आणि ते केवळ एका अधिवेशनापुरतं नाही तर संपूर्ण टर्म त्यांची रद्द झाली पाहिजे अशी विरोधकांची मागणी होती. रोज कामकाज स्थगित होत होतं. आज सुद्धा कामकाज सुरू झालं तेव्हा विरोधकांनी हीच मागणी केली. शेवटी सरकारला याबद्दलचा निर्णय घ्यावा लागला आणि चंद्रकांत पाटील यांनी 1.5 वर्षासाठी त्यांचं निलंबन जाहीर केलं. पण याचबरोबर त्यांनी हे पण सांगितलं की एक समिती गठीत केली जाईल, केलेली आहे, उच्चस्तरीय समिती गठीत केलेली आहे. त्यामध्ये सभापती याचे अध्यक्ष असतील, त्याचबरोबर चंद्रकांत पाटील स्वतः आहेत, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आहेत, नारायण राणे आहेत, कपिल पाटील आहेत, सुनील तटकरे आहेत, त्याचबरोबर भाई शेकापचे भाई आहेत, त्याबद्दल अशा जयंत पाटील आहेत. अशी ही समिती आहे. ही समिती याबद्दलचा निर्णय घेईल आणि त्या पुढचा 1.5 वर्षानंतर काय असेल ह्या निर्णय ह्या समिती घेईल. पण विरोधकांची ही मागणी होती की 1.5 वर्षाचा कालावधी नको, येत्या पावसाळी अधिवेशनाआधीच हा निर्णय व्हावा, ते समितीचा निर्णय व्हावा अशी विरोधकांची मागणी होती. पण सभापतींनी अखेर 1.5 वर्षासाठी निलंबन आणि समितीची जो अहवाल येईल त्यावर पुढचं भवितव्य परिचारकांचं अवलंबून राहणार आहे. अखेर हा प्रश्न सध्या सुटलेला आहे त्यामुळे सभागृहाचं पुढचं कामकाज सुरू होईल अशी अपेक्षा होती. पण पुन्हा शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा विधान परिषदेत आता विरोधकांनी लावून धरलेला आहे, त्यावर आता चर्चा सुरू आहे. आता या मुद्द्यावर ज्या पद्धतीने सैनिकांच्या मुद्द्यावर सरकारने संवेदनशीलता दाखवली त्याबरोबर शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर संवेदनशीलता दाखवावी अशा प्रकारची मागणी जी आहे ती विरोधक लावून धरतात. पण परिचालक यांच्या निलंबनामुळे कामकाज थोडंसं होईना पुढे गेलेलं आहे, कामकाजाला सुरुवात झाली आहे असं म्हणता येईल. निश्चितपणे प्रशांत परिचारक यांचं आता 1.5 वर्षासाठी निलंबन करण्यात आलेलं आहे. थँक्स सोनाली दिल्ले या सविस्तर माहितीबद्दल.